बैजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या वतीने अवयवदानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाअवयवदान अभियानांतर्गत रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या वतीने अवयवदान करिता जनजागृती व रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. अवयवदानाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरिता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून याविषयी जनजागृती केलीये. ही अवयवदान बद्दलची जनजागृती चांगल्या प्रकारे यशस्वी राहिलीये. आम्ही यात सहभागी होऊन अवयवदानासाठी तयार आहोत. थोर महात्मा संत साहित्यिकही त्यांच्या काळात अवयवदान करीत असत. सीमेवर तैनात असलेले भारतीय जवान आमच्या सेवेसाठी प्राणार्पण करतात. प्रत्येक क्षेत्रातून अवयवदानाबद्दल जनजागृती होणं गरजेचं आहे. मृत झाल्यानंतर आपल्या शरीरातील भाग अवयवदान करायला आपण कोणताही विचार न करता दान करायला हवा. दान करण्यासाठी विचार करणे ही संकोचित पद्धत आहे, असं मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केलं. ही यशस्वी रही और इसके लिए हमारी सबको शुभकामना है. हम इसमें दाखिल हुए हैं बहुत आनंद से. इसका मतलब ये है कि हम भी अवयव दान करने की प्रतिज्ञा कर रहे हैं. और हमको भगवान बुद्ध ने भी बताया है, संतों ने बताया है. उन्होंने तो एक पशु के प्राण बचाने के लिए, एक बकरे के प्राण बचाने के लिए भगवान बुद्ध तैयार हो गए कि मेरा बलि दे दो. गाड़गे महाराज हमारे विदर्भ के, उन्होंने भी ये कहा. वहाँ बेरम की जत्रा होती है, वहाँ बहुत से बकरे काटे जाते थे, तो उन्होंने ये कहा कि बकरों की बलि चढ़ाने के बजाय मेरी बलि चढ़ा दो और ये आप बंद करो. तब से वो बंद हो गया. तो और हमारे सैनिक हैं, ये हमारी सीमा पर हमारे देश का और हमारे सबकी जानों की रक्षण करने के लिए उनका प्राणार्पण करते हैं. तो हम जैसे लोगों ने अपने मृत शरीर का एक अवयव, एक पार्ट दान करने में हिचकिचाहट रखना एक संकुचित प्रवृत्ति है. अवयवदान ही काळाची गरज आहे. माझं वय 25 असताना मी जीवनदान दिलंय. एका माणसाच्या अवयवदानामुळे 8 माणसांचे जीव वाचत असेल तर अवयवदान गरजेचं आहे. हे समाजातूनच मी माझ्या शरीराचं अवयवदान केलंय, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय. अवयवदान लोकशिक्षण लोकजागृतीसाठी बीजे मेडिकल कॉलेज ससून आणि सर्व युवकाने जी रॅली काढली, पहिलं तर त्यांना मी धन्यवाद देतो. अवयवदान हे काळाची गरज आहे. माझं वय होतं 25 वर्षाचं, त्यावेळेला मी माझं जीवन दान केलं. एका अवयवदानामुळं एका माणसाकडून 8 माणसांचे प्राण वाचत असतील तर अवयवदान होणं गरजेचं आहे हे समजून मी आज पुन्हा माझ्या शरीरातलं सगळं अवयव दान केलेलं आहे. त्याच्यातून किमान 8 माणसांचे प्राण वाचले तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असं माझं धारण. भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या नंबरवर आहे. यात काही लोकांना आजारातून जगावं लागतंय. प्रत्येक व्यक्तीने जर अवयवदान केलं तर जगात भारत हा पहिला देश ठरेल जो अवयवदानात पुढे आहे, असं मत महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलंय. खरं पाहता भारताची लोकसंख्या ही जगातील 2 नंबरची लोकसंख्या, 130 कोटीचा हा 2 नंबरचा देश आहे. या देशामध्ये आजही लाखो लोक अंध किंवा बाकीच्या पुढे त्यांना किडनी मिळत नाही, ज्या ठिकाणी लिव्हरचा पार्ट त्यांचा खराब होतो किंवा बाकीचे ऑर्गन्स अभावी त्यांना त्यांचं आयुष्य तसंच जगायला लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये या जगामध्ये 2 नंबरच्या लोकसंख्येच्या देशांनी जर ठरवलं की आम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी ऑर्गन डोनेशनसाठी आम्हाला पुढाकार घ्यायचा आहे, तर या पृथ्वीतलावरील हा पहिला देश ठरेल की ज्यामध्ये विदाउट ऑर्गन किंवा त्या ठिकाणी अंधत्व किंवा त्या संदर्भामध्ये कुठला ऑर्गन सामायिक कुणाचा मृत्यू होणार नाही. यावेळी बीजे शासकीय महाविद्यालयाचे चंदन पाल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आदी यावेळी उपस्थित होते.